मुलांना चुका करण्याची संधी द्या, त्यातूनच त्यांची प्रगती होत असते, अशी माहिती राजीव तांबे यांनी दिली. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या रौप्य महोत्सवाई मराठी बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त आयोजित संवादामध्ये मुलांचा अभ्यास आणि पालक या विषयावर तांबे बोलत होते. यावेळी 3 विविध पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. हरीश बुटले आणि प्रसाद मिराजदार यांनी त्यांना बोलते केले. यावेळी तांबे म्हणाले, कोणत्याही मुलाचा अभ्यास घेता येत नाही, त्यांच्याबरोबरच आपण शिकावे लागते, तेव्हा त्यांना त्यातून प्रेरणा मिळत असते. मुलांना चुका करण्याची संधी द्या, त्यातून त्यांची प्रगती होत असते, चुकांतून शिकण्याची हिंमत होत असते, असंही त्यांनी सांगितले. मुलांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, त्यांचा अभ्यास न घेता त्यांच्याबरोबर शिका. शिक्षकांनी देखील शाळेत मुलांना शिकवायचे नाही, तर त्यांच्याबरोबर शिकत शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करायचे आहे. अपयश आले तर त्यांच्या अपयशात सहभागी व्हा. मुलांना अपयशाचे कारण विचारू नका. मुलांना मोकळीक दिली तर त्यांची प्रगती होईल. मी कोणतीही नवीन गोष्ट कोठेही कधीही आणि कधीही शिकतो ही माहिती आपल्या मुलांना द्या. पुढे ते म्हणाले, मोठ्या माणसांची पुस्तकाविषयी बोलणे ऐकून वाचनाची सवय झाली, त्यामुळे वाचन झाले पण शिक्षण कमी आहे. आपली ओळख शोधण्यासाठी धडपड चालू होती. मुलांना सर्व विषयाची माहिती व्हावी म्हणून प्रत्येक क्षेत्रातील माणूस त्यांच्यासमोर उभा केला. पुस्तकांशिवाय मला बोलणे कधीच जमले नाही. शिक्षणापेक्षा वाचनाला जास्त महत्त्व दिले. मुलांमध्ये राहून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून अनुभव घेतला. त्यांच्याशी संवाद झाल्यानेच मला त्यांची खरी माहिती मिळाली. रस्त्यावरच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी काही करता येते का हे पाहिले. याशिवाय त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्सेही सांगितले. शिक्षकांनी गोष्ट कशी सांगावी आणि स्टोरी थेरपी म्हणजे काय आणि स्टोरीची वैशिष्ट्य काय असतात असं माझं 2 तासाचं भाषण होतं त्याच्यामध्ये. आणि लहान जोशी माझा सरकार देणार होते, तरी सरोजिनी बाईंना खूप उदळ लागली की प्लीज तुम्ही थोडं माझं भाषण ऐकायला याच, अगदी याच काही करत. आणि सुदैवाने त्या दिवशी सरोजिनीबाई उशिरा आल्या, म्हणजे हा एक माझ्यासाठी मोठा आशीर्वादाचा भाग ठरला. आणि त्या मागच्या वाटेत बसल्या आणि मी भाषण करताना आमच्या शाळेनं आमची शाळा गोष्टीचे प्रकार मी मुलांशी असं बोललो असं बोलत होतो. सरोजिनीच्या बाईंच्या बाजूला कुमुद बनसल येऊन बसल्या. कुमुद बनसल या शिक्षण सचिव होत्या आणि कुमुद बनसलनी माझं भाषण ऐकलं आणि त्या सरोजिनीबाईंना म्हणाल्या की हा माणूस ऐकलेला पाहिजे प्रशिक्षक म्हणून. कुठल्या शाळेत शिक्षक आहे? तर अधिकारी हा शाळेत शिक्षक नाही. हा मुलगा नेहमी आमच्या इकडे येतो राहतो मराठी आणि नेहमी भांडत असतो मुलांसाठी काहीतरी करा म्हणजे कुठेतरी मापगावर आमच्या बॉम्बे मोठं सुद्धा यायकडे आहे मागे मी विचारलं कुमार बसेल त्याच्याशी भांडायला की नाही शक्यच नाही मापगावरामध्ये कसं असणार तो आत्तापर्यंत आमची शाळा असं म्हणतोय हा माणूस पाहिजेच असं कसं त्या दोघींचं भांडण झालं की मी मापगावरामध्ये आहे की नाही कारण की सुनंद करायला बोलवलं आणि सोलोजी बाईन ओळख करून दिली की हा कुमार बनसल मला कुमुद बनसल माहिती असेल तर काही कारणच नाही कारण महाराष्ट्र शासन आणि त्याचे कोण अधिकारी माझा काही संबंध नाही. म्हणजे कुमुद बनसल अच्छा काय करता तुम्ही त्या बघत कसल्या बाहेर असं काय म्हणायचं कारण आहे मी विचारलं तर काय मग त्या एका म्हणाले जरा ह्या सांगा ठेवली कोविड ते म्हणजे हा महाराष्ट्राचा शिक्षण सचिव आहे तो प्रभू सर म्हणाल की तुम्ही कुठल्या शाळेत काम करता म्हटलं मी शाळेत नाही मी बॉम्बे कोटर्समध्ये मग त्या एकदम बळवल्या माझ्या माझी गंमतदार सगळे थांबले मी खूप गंभीरपणे विचारते तुम्हाला मग मी म्हटलं मी गंभीरपणेच सांगतोय माता सोळशेपर्यंत भेटस्थी झाली की नाही तुम्ही तर तुझ्याशी काहीतरी बोलायचं तर त्यांनी मला सांगितलं तू माझ्यासाठी काम करशील त्या मी करू तू तुझे डिटेल्स लिहून दे कोण आहे तुमचे चेअरमन म्हणजे शरद काय मग आता काहीतरी PF नंबर आणि आयडेंटिटी नंबर आणि अमुक तुम्ही कसं काय तांत्रिक बाबतीला लिहून दिले आणि मी विसरलोच